शालिनी स्टुडिओच्या जागेवरील रेखांकन आदेश रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने आज खरी कॉर्नर इथल्या कॅमेरा मानस्तंभाच्या ठिकाणी मुकठिया आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह चित्रपट व्यावसायिकांनी सहभाग घेतला। चित्रपट सृष्टीच्या वैभवाच्या काळाचे साक्षीदार असलेले कोल्हापुरातील शालिनी आणि जयप्रभा या स्टुडिओंचं अस्तित्व आता संपुष्टात येऊ लागलंय। हे स्टुडिओ अस्तित्वात राहावेत यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सरसावलंय। गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलंय। या आंदोलनाचा भाग म्हणून आज कॅमेरा मानस्तंभाच्या ठिकाणी मुकठिया आंदोलन करण्यात आलं। चित्रपट महामंडळाचे धनाजी एमकर, सतीश बिडकर, रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। शालिनी स्टुडिओच्या जागेवरील रेखांकन आदेश रद्द करावा, कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक वारसा जतन करावा, शालिनी स्टुडिओ पाडणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, शालिनी स्टुडिओ आणि जयप्रभा स्टुडिओची जमीन बिल्डरांच्या घशात जाऊ नये अशा मागण्यांचे फलक हातात घेऊन आंदोलकांनी या मुक आंदोलनात सहभाग घेतला होता। या आंदोलनादरम्यान शालिनी आणि जयप्रभा स्टुडिओचं अस्तित्व जपण्याची शपथही सर्वांनी घेतली। या आंदोलनात इम्तियाज बारगीर, अर्जुन नलवडे, शिरीष उदाळे, संग्राम भालकर, रोहन स्वामी, अनिल चोपदार, छाया डवरी, स्वाती पोळ, अनिल काशीकर, उमेश बोळके, रवींद्र बोरगावकर, चंद्रकांत निकम यांच्यासह चित्रपट कलाकारांनी सहभाग घेतला आहे।